नमस्कार. इयत्ता चौथी, विषय परिसर, भाग दोन. दुसरा घटक, संतांची कामगिरी. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा पुढे विविध स्तरातून पुढे आलेल्या संतांनी पुढे चालवली. यामध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई यांचाही अंतर्भाव होतो. त्यांनी लोकांना विविध प्रकारची शिकवण दिली, त्यामध्ये दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुता इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपलं कार्य केलं. तर मग आता संतांची माहिती पाहूया. पहिले आहेत श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी मूळचे गुजरात राज्यातील एक राजपुत्र होते. वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करीत असताना त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय. दुसरे संत आहेत संत नामदेव. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते मूळचे नरसी गावचे राहणारे होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तन केली आणि जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तिभावाने गायले जातात. तिसरे संत आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. निवृत्तीनाथ सोपानदेव हे त्यांचे बंधू, मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुलं म्हणत, कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. परंतु पुढे ते गुरुच्या आज्ञेवरनं पुन्हा घरी आले आणि संसार करू लागले. त्यानंतर त्यांना ही चार मुलं झाली. त्यावेळच्या कर्मठ लोकांना ह्या गोष्टी मान्य नव्हत्या, त्यामुळे त्यांनी वाळीत टाकलं आणि मुलांचा छळ सुरू केला. एकदा ज्ञानेश्वर भिकेची झोळी घेऊन गावात गेले. त्यांना कोणीही भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यावेळी त्यांना खूप दुःख झाले आणि मग ते झोपडीत आले आणि झोपडीत दार बंद करून दुःख करत बसले. इतक्यात मुक्ताबाई तेथे आली आणि त्यांनी गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडत ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसं चालेल, जगाचं कल्याण कोण करील. बहिणीच्या या उपदेशानं ज्ञानेश्वरांना हुरूप आला आणि दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ सुरू होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. सोबतच त्यांनी बंधुभावाची शिकवण सुद्धा लोकांना दिली. त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झालेले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची भाषा व व्यवहाराची भाषा मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माचा ज्ञानाचं भांडार त्यांनी लोकांना खुलं करून दिलं. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. संत एकनाथ.
संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे होते. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उचनीच भेदभाव मानू नका असा उपदेश त्यांनी लोकांना केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांना उपदेशही केला. संत एकनाथ जसे बोलत तसे ते वागत. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होतं. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरकपोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला आणि त्यांनी त्याचे आईबाबा जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले आणि त्याच्या घरी त्याला पोचते केले. अशा रीतीने त्यांनी स्वतःच्या आचरणातून समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम रामदास हे संत होऊन गेले. ते मूळचे पुण्याजवळच्या देहू गावचे राहणारे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचं किराणा मालाचं दुकानही होतं. त्यांचे वडील अडल्या नडल्यांना कर्ज देत. पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखत इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत. ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला यायला लागले. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला येत असत. संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश केला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. समर्थ रामदास. त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्याच्या गोदावरीच्या काठी जांब या गावी झाला होता. रामदासांचं मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणायला लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसंच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार, सद्वर्तन यांची शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास त्यांनी शिकवली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळाच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. संत नामदेव रिकामी जागा निस्सीम भक्त होते. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. आ. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ रिकामी जागा येथे जिवंत समाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते रिकामी जागा नदीमध्ये बुडवली. इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी रिकामी जागा मंदिरे उभारली. हनुमानाची मंदिरे उभारली. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? उत्तर. श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. आ. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? उत्तर आहे. संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा निर्धार निर्माण केला.
ई। संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उत्तर, संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश केला। ई, समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? उत्तर, समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश दिला। प्रश्न तिसरा, दोन तीन वाक्यात उत्तर लिहा। अ, संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? उत्तर, संत ज्ञानेश्वर भिक्षा घेण्यासाठी गावात गेले, पण कोणीही त्यांना भिक्षा घातली नाही। त्याऐवजी सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोलायकावे लागले। त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले, म्हणून ते घरी आल्यावर झोपडीत दार बंद करून बसले। दुसरा प्रश्न, संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? उत्तर, संत तुकारामांनी दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला।